की म्हण काय करतोस दादा, एकानं तर काका म्हणलं होतं. वाईट वाटतं काका म्हणल्यानंतर, आणि इस्पेशली तेव्हा जेव्हा काकू नसते. Check the mic and make sure it sound right, boys. गावाकडचं लग्नात कधी गेलात तुम्ही? कुठले तुम्ही? कोकण. बर बर. तुम्ही काय स्पेसिफिक एकाच एरियात रिक्रूट केलेत का काय? कुठ? हा म्हणजे भारी आहे माहिती का. हे गावाकडचे लग्न खरं बेस्ट असतात, जायचे कारण वेगळे असतात आपल्याला माहिती. टेम्पो मध्ये नेतात, भरपूर लोक बसतात त्याच्यामध्ये, म्हणून पण टेम्पो मध्ये वर एक फळी टाकतात लेकरांना बसवायसाठी. बसलात तुम्ही कधी? तुम्ही तर बसलाच असता नाही फळीवरती? नाही बसल. अरे नशिबन मी बसलेलोय, आता सुद्धा बसतो माहिती का. फक्त आता कारण वेगळे, अगोदर लहान लेकरू म्हणून बसलो होतो की कमी वजनाचं. आणि कसं असते आता ही समजा फळी टेम्पोवर, टेम्पो मध्ये त्या फळी खाली बाकीचे लोक बसलेले असतात, हे इथं लहान लेकर फळीवरती, आणि त्यांना सांभाळायसाठी कि ते पडू नयेत त्यांचा सीट बेल्ट म्हणून आम्ही बसतो. तिकडे इकडे एक बसते, इकडे एक बसते तिकडच्या खोपऱ्यामध्ये. मला एवढं वाईट वाईट वाटलं की आपल्याला ह्यांनी सिक्युरिटी गार्ड बनवले. आता ह्यांना आई एक दोन मी त्या ह्याच्यामध्ये शिकवायला तो की म्हणून काय करतोस दादा, एकानं तर काका म्हणलं होतं. वाईट वाटतं काका म्हणल्यानंतर, आणि इस्पेशली तेव्हा जेव्हा काकू नसते. परवा एका लग्नाच्या वरातीमध्ये खेळ मांडला लावलं होतं. म्हणलं किती जरी खरं असलं एवढं खरं बोलायची काही गरज आहे का तुला नेमकी? वरातीत डान्स तुम्ही कधी केलेला आहे? केलेला काही काही जण किती काही असो नागिनच्या पुढे सरकणारच नाही. माग झिंगाट चालू आहे तिथं नागिन, आणि ते रुमाल काढून की बेळातली नागिन निघाली, नागिनच्या पुढे सरकतच नाहीत. त्या ह्याच्यामध्ये आहेराच्या ज्या साड्या असतात का असतात त्या, लोक ती साडी बघून जज करते ही पुढे नेसायची आहे का पुढच्या लग्नामध्ये हीच आपण गिफ्ट म्हणून देईल. फारच रिलेटेबल झालंय ना. ह्यांनाही आयुष्यात कुठली तरी साडी अशीच फिरून मिळालेली आहे. अरे ही 10 वर्षापूर्वी मीच दिलेली होती वाटतं मला. लग्न हे बघा, तुम्ही सगळं चांगलं करताल, जेवण चांगलं करताल, चांगलं मंगल कार्यालय घेताल, कोणी लक्षात ठेवत नाही. एखादं काहीतरी कमी करायचं म्हणजे मग बरोबर पुढच्या 10 पिढ्या लक्षात ठेवतात की ह्यांच्या लग्नामध्ये हे कमी झालं होतं. चांगलं केल्यावर सगळंच चांगलं काय, आम्हाला मटेरियल नको का बिचिंग करा, कोणाची बिचिंग करावं आम्ही. मंगलाष्टका संपल्यानंतर किती किती फटाके वाजवले ह्याच्यावरनं लोक जज करते. 500 लढ लावली होती म्हणजे ह्याच्या लग्नामध्ये 1000 लढ लावली होती. आणि तुम्हाला ते गावाकडच्या लग्नामध्ये कधी कधी कोण किती किती रुपयाचा आहेर केला हे माईक वरती सांगतात. म्हणजे किती पैसे दिलेत त्यांनी आहेरात? 500 दिले असले श्री ह्यांनी ह्यांनी 500 रुपये दिलेत. आणि जर 1000 रुपये जर दिले असले 1000 सुद्धा नाही,
1001 त्या एका रुपयाचं श्री सगळ्यांना सांगण्यात येते की श्री ह्यांनी ह्यांनी 1001 रुपयाचा आहेर केलेला आहे. तरी नवरा नवरींनी स्पेशल जाऊन त्यांच्या पाया पडावं ही नम्र विनंती. एकदा एका लग्नामध्ये असंच एका लग्नामध्ये एकानं सांगितलं का श्री अमोल यांनी 9999. अमोल सर इकडे बघायला ते म्हणले मी कुठं 9999 गाडी क्रमांक 9999 पार्किंग मध्ये तेव्हा कुठं जाऊन बरं वाटलं. That's been my time, guys. Thank you. Check the mic and make sure it sound right, boys.